उत्तर महाराष्ट्र टाइम्स नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची. प्रत्येकाला आपलं लग्न हे आगळ्या वेगळ्या पद्धतीने व्हावं असं वाटत असतं. काही जणांनी हवेत म्हणजेच विमानात लग्न केलंय, काही जणांनी पाण्यावर लक्झरी क्रूजवर लग्न लावलंय. परंतु त्यापेक्षाही अनोखं लग्न हे अहमदनगर जिल्ह्यात बघायला मिळतंय. कारण हे लग्न चक्क स्मशानभूमीत झालंय. आपल्याकडे स्मशानभूमी शुभ मानली जात नाही, त्यामुळे कोणतेही शुभ कार्य त्या ठिकाणी होत नाही. परंतु गंगाधर गायकवाड यांनी आपल्या मुलीचा विवाह थेट स्मशानात करण्याचा निर्णय घेतला आहे आणि नगर जिल्ह्यातील राहत्यामध्ये स्मशानभूमीत सनई चौघड्यांचे स्वर वाजले, मांडव टाकला गेला, गुरुजींच्या आवाजात मंगलाष्टक देखील झाली आणि या ठिकाणी लग्नाच्या सर्व पारंपरिक परंपरा करण्यात आल्या आणि धूमधडाक्यात हे लग्न झाले. गंगाधर गायकवाड हे गेल्या 20 वर्षांपासून स्मशानभूमीत काम करत आहेत, त्यामुळे या ठिकाणी मुलीचे लग्न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. या माध्यमातून स्मशान अशुभ नसते हा संदेश देखील त्यांना द्यायचा होता. विशेषतः शिक्षित युवक मनोज जयस्वाल याने गंगाधर गायकवाड यांच्या या निर्णयास पाठिंबाही दिलाय. स्मशानभूमीमध्ये प्रत्येकाच्या आयुष्याचा शेवटचा प्रवास असतो, परंतु मयुरी आणि मनोजने या ठिकाणी नवीन आयुष्याची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. मग स्मशानात मयुरी आणि मनोज यांच्या विवाहासाठी स्मशानभूमीतच मांडव टाकला गेला. सनई चौघड्यांच्या सुरात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. या लग्नाचे कन्यादान माजी नगराध्यक्षा ममता पिपाडा आणि राजेंद्र पिपाडा यांनी केले. मयुरी आणि मनोज दोघेही शिर्डीत एकाच ठिकाणी शिक्षणास होते. त्या ठिकाणी त्यांची मैत्री झाली. हळूहळू या मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा विचार केला. त्याला घरच्या मंडळींनीही परवानगी दिली आणि थाटामाटात मयुरी आणि मनोज या दोघांचा विवाह सोहळा पार पडला. उत्तर महाराष्ट्र टाइम्ससाठी अश्विनी पुरी राहता.